पुणतांब्याचं जे आंदोलन गेल्या 6 दिवसापासून सुरू होतं ते आंदोलन आता थोड्या वेळापूर्वीच आमचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर साहेबांनी सिव्हिल हॉस्पिटलला भेट दिली आणि मुलींनी ते स्वखुशीने नारळ पाणी घेऊन उपोषण मागे घेतलेलं आहे. आणि निश्चितच हे आंदोलन जे सुरू होतं एकाच घरातील या जाधव कुटुंबियातील या मुली होत्या, त्यांनी उपोषण अन्नत्याग सुरू केल्याच्या नंतर आमचे तहसीलदार प्रांत तिथल्या लोकप्रतिनिधी आमदार स्नेहलताताई कोल्हे कलेक्टर 2 दिवस बसून होते, मी स्वतः भेट दिली. अशा सिच्युएशनमध्ये त्यांना वारंवार विनंती करण्यात येत होती, मी देखील काल विनंती केली आणि वैद्यकीय तपासण्या झाल्याच्या नंतर त्यांची स्थिती क्रिटिकल होत चालली होती. अशा स्थितीमध्ये डॉक्टरांनी सल्ला दिला की यांना तात्काळ आपल्याला हॉस्पिटलमध्ये भरती करावी लागेल, यांची काळजी घेण्याची आवश्यकता आहे, त्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती केलेलं आहे. आणि मग मला असं वाटतं की कलेक्टरनी राज्य सरकार केंद्र सरकार आणि एकूणच प्रशासनाच्या दृष्टिकोनातून लेखी स्वरूपामध्ये त्यांच्या मुद्द्यांना अनुसरून उत्तर दिल्याच्या नंतर आणि मी स्वतः भेट दिल्याच्या नंतर आंदोलन मागं घेण्याला आवश्यक होतं. मी त्यांना हे देखील सांगितलं की आपली बैठक किंवा आपल्या मुद्द्यांच्या विषयी चर्चा घडून आणण्यासाठी देखील मी प्रयत्न करेल, परंतु त्यांनी काल घेतलं नाही आज घेतलं राज्यमंत्री अर्जुन खोतकरांच्या उपस्थितीमध्ये हे आंदोलन. मला असं वाटतं की निश्चित स्वरूपामध्ये त्यांनी जे आंदोलन केलं आहे शेवटी त्यांची भावना होती, ती भावना प्रशासनाला शासनाला समजलेली आहे, त्यांनी लक्ष वेधलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून सरकार निश्चित स्वरूपामध्ये काम करते. त्यांनी काही जे मुद्दे मांडले होते त्या अनुषंगाने मुद्द्यांची सोडवणूक देखील झालेली आहे आणि ते देखील आपण त्यांना रायटिंगमध्ये दिलेलं आहे. निश्चित स्वरूपामध्ये आंदोलन हे लोकशाही मार्गाने झालेलं आहे आणि ते आत्ता मला वाटतं संपुष्टात आलेलं आहे आणि तो विषय देखील आता संपुष्टात आलेला आहे. नाही, मला असं वाटतं की माननीय खासदार राजू शेट्टी साहेब देखील अनेक आंदोलन करतात, आंदोलन हे एकदम टोकाचं देखील करतात, परंतु आंदोलनकर्त्यांनी आंदोलन केल्याच्या नंतर एखादा दुर्लक्षित मुद्दा हा शासनाच्या निदर्शनास आणून देणं बाब असते ना. निदर्शनास आणून दिल्याच्या नंतर राजू शेट्टी देखील अनेक वेळा उपोषण मागे घेतात. एखाद्याच्या जीवाशी खेळणं आणि जीव जाईपर्यंत खेळणं, त्यांचं वय किती आहे, त्या मुली काय आहेत, त्यांच्या मुलींच्या वयाच्या अनुषंगानं त्यांनी जी एवढी मोठी जबाबदारी घेतली आहे ती शेवटी प्रशासनाला त्या दृष्टिकोनातून पाहणं आवश्यक होतं. आणि त्यामुळं खासदार राजू शेट्टी साहेबांनी अशा दृष्टिकोनातून म्हटलं असेल कोणताही दबाव आणि अशा प्रकारचं आम्ही तिथं केलेलं नाही, परंतु त्यांनी ज्या प्रश्नाकडं लक्ष शासनाचं वेधायचं त्याच्यामुळं वेधलेलं आहे, शासनाने गांभीर्याने दखल घेतली आहे आणि आत्ता लोकशाही मार्गाने केलेलं आंदोलन आता संपुष्टात आलेलं आहे. माझं असं मत आहे की राज्यातील शेतकऱ्यांना आता आपण पाहिलं असेल की दुष्काळाची दाहकता वाढत चाललेली आहे, दुष्काळामध्ये जी मदत करायची राज्य सरकारच्या माध्यमातून त्याची देखील सर्व जिल्ह्यांना मदत देखील आपण जाहीर केली. एकूणच आता केंद्राचं बजेट जाहीर झालेलं आहे, कधी नव्हे ते 70 वर्षात अतिशय क्रांतिकारी आणि मोठा निर्णय घेतला की वर्षाला 6,000 रुपये देण्याची योजना माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी घोषित केली आहे, म्हणजे महिन्याला 500 रुपये देण्याचं घोषित केलं आहे. काही लोकांना वाटतं की ही कमी रक्कम आहे, परंतु मला असं वाटतं की हा निर्णय हा हिंमत निर्णय घेण्याची फक्त मोदी सरकारने केली, आज आत्तापर्यंत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय कोणीही घेतलेला नाही. आणि दुसरं असं आहे की कर्जमुक्तीच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहिलं असेल की 34,000 कोटी रुपयाची कर्जमाफीची राज्य सरकारने घोषणा केली, बोंडअळीला 3,300 कोटी रुपये आपण दिले, 22,000 कोटीपेक्षा जास्त रक्कम थेट शेतकऱ्यांच्या नावावरती आपण वर्ग केलेले आहेत. अशा दृष्टिकोनातून त्या इन्शुरन्सच्या संदर्भामध्ये सुद्धा 15% प्रीमियम 1.5% 2% आणलेला आहे, FRP या सरकारनेच लागू केलेले, असे अनेक निर्णय हे राज्य सरकार केंद्र सरकारने घेतलेले आहेत. म्हणून मला असं वाटतं की अशा स्थितीचं आंदोलन आपण निश्चित केलं पाहिजे, लोकशाही मार्गाने केलं पाहिजे आणि म्हणून राज्य सरकारसुद्धा अतिशय संवेदनशीलतेने या मुद्द्याकडे पाहते आणि हे मुद्दे सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आत्तापर्यंतच्या कालखंडामध्ये कधीच शेतकऱ्यांचे अशा प्रकारचे निर्णय होऊ शकले नाहीत, ते देवेंद्र फडणवीस सरकारच्या कालखंडामध्ये झालेले आहेत.